मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथे लोकशाही विचार मंच फाउंडेशन व दलित मित्र जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या वतीने गरजू 54 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांना मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किटच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील, सुहास माने व भूपाल कांबळे यांच्या सहकार्याने देण्यात आले. याप्रसंगी भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष राजेश पाटील, शिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, पोलीस कर्मचारी ठाणेकर, पटेकर फाउंडेशनचे संस्थापक भूपाल कांबळे, स्वयंसहाय्यक सुहास माने तसेच फाउंडेशनचे सदस्य एकनाथ कांबळे, संजय मेहतर, लक्ष्मण साळवे, सर्जराव सावंत, संजय कांबळे, संकेत सोनवणे, प्रदीप कांबळे, शेखर कांबळे, कुंदन कांबळे व प्रकाश कांबळे यांचे सहकार्य लाभले. दलित मित्र अशोकराव माने साहेब व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू कुटुंबांना मदतीचा हात या उद्देशाने धान्य वाटप तसा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तसंच कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजेश पाटील साहेब, तसेच पोलीस निमाडीचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक लोखंडे साहेब, हानिकर साहेब, तसेच पटेकर साहेब, तसेच अशोकराव माने साहेबांचे सहाय्यक सुहासराव माने साहेब उपस्थित आहेत, तसेच पत्रकार बंधू प्रकाश कांबळे आणि आमच्या या फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत.